राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटलेत. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये काल राडा केला आणि त्यानंतर आज राज ठाकरेंनी धाराशिवमध्ये 4 विधानसभा मतदारसंघांचा तासाभरात आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांच्या सोबत 1 तासात त्यांनी बैठक उरकली आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी धाराशिव दौरा आटोपता घेतल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यानंतर लातूरमध्ये दाखल झाले. तर आपण पाहतो राज ठाकरे धाराशिवमधून लातूरमध्ये दाखल झालेले आहेत. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्याचे तीव्र पडसाद जे ते उमटल्याचे पाहायला मिळतात. काल त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, ते म्हणजे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, त्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी जाऊन जे ते तिथं ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले होते तिथं गोंधळ घातला, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर समन्वयकांची बैठक देखील राज ठाकरेंची झाली. मात्र राज ठाकरेंनी मी जरांगींशी बोलेन असं म्हटलेलं होतं. त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी लगेचच धाराशिवचा दौरा जो आहे तो आटोपता घेतलेला आहे आणि ते लातूरमध्ये दाखल झाले.